आपण सगळ्यांनी नेहमीच बघितलं आहे की कोकणाने शिवसेनेला भरपूर दिलेलं आहे पण आता निसर्गवादळ असो की ताऊकते असो ज्यावेळेस देण्याची वेळ आहे त्यावेळी कुठेतरी हात अखडता घेतला जातो मग कधी केंद्राकडे बोट दाखवायचं कधी अजून तिसरीकडे बोट दाखवायचं मला असं वाटतं की इकडे पाच पाचशे सहा सहाशे कोटी रुपये एकेका मतदारसंघात घेऊन चालले आहेत आणि त्याचवेळी मात्र आमच्या चक्रीवादळाने ग्रसित असलेल्या जिल्ह्यांना दीडशे दोनशे कोटी रुपये देण्याकरता देखील इतके वाहणे सांगितले जातात हे काही योग्य नाही आहे आमची अपेक्षा आहे की सरकारने योग्य प्रकारे या ठिकाणी मदत ही केली पाहिजे